सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा जनसंपर्क दौरा सुरू आहे। या दौऱ्यामध्ये जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जात असून थर्मामीटरही वाटप करण्यात आले असे सिंधुदुर्ग जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी सांगितलं। पाहुयात काय म्हणाले रतनभाऊ कदम। अगं असा विषय आहे, काल मुंबई वरली सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा महामेळावा झाला। त्या महामेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे केंद्रीय मंत्री पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब, राज्यमंत्री अविनाश मातेकर साहेब, राजाभाऊ सरोदे साहेब व अनेक आमचे मित्र पक्षाचे मान्यवर काल मेळाव्यात उपस्थित होते। आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आमचा मेळावा पार पडलेला आहे। आणि ह्या मेळाव्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका महायुतीबरोबर कशी असणार आहे त्याचं स्पष्टीकरण काल झालेलं आहे। त्याचप्रमाणे महायुतीमध्ये आम्ही बी जे पीकडून 30 जागा रिपब्लिकन पक्षाला सुटावी अशी आठवले साहेबांनी आमच्या पक्षाने आमची यादी पुढे केलेली आहे। आणि त्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1 जागा सुटावी अशी मागणी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या आठवले साहेबांनी केलेली आहे। आणि त्या विषयाला धरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आठवले साहेबांना त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की सिंधुदुर्गात आम्ही तुम्हाला 1 जागा सोडू करून। आता हे आश्वासन दिलेलं आहे, आता हे आश्वासन पूर्ण पार पाडतील मुख्यमंत्री साहेब आम्हाला असं वाटतंय। आणि त्यानिमित्ताने आम्ही कालच दिनांक 5 तारखेपासून आपल्या गणपतीच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा जनसंपर्क दौरा चालू केलेला आहे रिपब्लिकन पक्षाने। आणि त्या दौऱ्यामध्ये आम्ही जाऊन लोकांची भेटी आटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे। आणि त्या गणपतीच्या निमित्ताने त्यांना आम्ही एक आरोग्याचा विषय म्हणून प्रत्येक घरी 1-1 असा हा थर्मामीटर वाटतो आहे, जेणेकरून आज पावसाचे दिवस आहेत, आरोग्याला धोका हानी निर्माण होत आहे, तर हा थर्मामीटर असा उपयोगी आहे की त्या ठिकाणी आपला स्वतःला किती ताप आला आहे, काय झालं आहे हे त्याच्यावर कळून येतं। मग अशा गोष्टीचाही वाटप रिपब्लिकन पक्ष करतो आहे आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जिल्ह्यात मोठा साथ मिळतो जनतेचा। आणि अशा प्रकारे रिपब्लिकन पक्ष आपली उमेदवारी या ठिकाणी लढणार आणि आपला उमेदवार निवडून येणार असं रिपब्लिकन पक्ष आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिकन पक्षाला केलेला वादा हे ते निभवणार आहेत। आणि रिपब्लिकन पक्षाचा एक आमदार नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि जनतेचा विकास आम्ही करणार आहोत। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।